दादा 100 रुपयाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय हिरामणजी बुधे सरांना की आपण या खेळाडूचा नक्कीच या ठिकाणी गौरव करावा. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमध्ये नक्कीच आपलं खेळ साकारताना एक खरोखरच त्यांना फार महत्त्वाची आत्मविश्वास वाढवण्यासाठी फार महत्त्वाची योगदान दिलं ते हिरामण बुधे सरांनी. तर नक्कीच हिरामण बुधे सर आपण नक्कीच कालपासून आपल्या सर्व खेळाडूंना उपकृत करताय. आजही त्याच जोबानं आपण या ठिकाणी आहात आणि या खरोखरच हे आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मागे ज्येष्ठांचे आशीर्वाद असणं फार गरजेचं असतं आणि त्यातूनच नक्कीच आपला आत्मविश्वास आपला खेळ साकारण्यासाठी नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा फार महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे हिरावण बुधेजी आपण खरोखरच कबड्डीवर प्रेम करताय आणि कालपासून आपण आपल्या सर्व खेळाडूंना उपकृत करताय असे अनेक कबड्डी रसिक या मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि आपल्या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी चिअर अप करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या सर्व कबड्डी रसिकांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत असेल. दोन्ही संघांना फार महत्त्वपूर्ण सामना आहे. विजय संपादन करणं क्रमप्राप्त राहणार आहे. त्यामुळे नक्की दोन्ही संघांकडला एक चांगला खेळ कोण साकारतोय आणि या सामन्यामध्ये विजय कोण संपादन करते ते पाहायचं आहे. कालच्या इंजुरीमुळे नक्कीच योगेश मैदानामध्ये नाही ही थोडीशी विचार करण्याची गोष्ट असली तरी सुद्धा या ठिकाणी एक चांगला खेळ साकारावा लागेल. अनुभवी खेळाडू आहेत ते सोमजाईकडे परतू तितकाच जो तुरुंबाडीचा संघ या ठिकाणी बांधला गेला आहे खरोखरच त्याला सुद्धा इतकीच दाद दिली जाईल कारण त्याने नवोदित खेळाडू आहेत मसळ्या आणि आपल्या श्रीवर्धन तालुक्यातले खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून हा सामना या ठिकाणी खेळला जातोय. प्रज्योत याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. या खरोखर या विभागामध्ये आपल्याला अनेक क्रीडा रसिक पाहायला मिळत असतात. त्यातीलच रत्नाकर शिलकर दिव्याकर यांच्याकडून सुद्धा सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. खास करून चढाई बातदारांना जर आपण एक बोनस आणि दोन गुण प्राप्त केले ती अशी सुपर वेळ केलीत तर 500 रुपयाचं रोख स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यामुळे नक्कीच कोण बोनस प्लस 2 पॉईंट घेऊन जातोय आणि रत्नाकर शिलकर यांच्याकडून लाभलेलं हे पारितोषिक कोण घेतोय ते पाहायचं आहे. तसेच रत्नाकर शिलकर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघास या ठिकाणी प्राप्त झाली आहे. त्यांचा मनपूर्वक आभार आणि अतिशय सुंदर टॅकल होताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि या टॅकलच्या जोरावर दोन्ही संघ एक एक गुणांवर या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु या सामन्याचं एक वैशिष्ट्य असणार आहे, पुढच्या सामन्यासाठी सुद्धा वैशिष्ट्य असणार आहे. जो बोनस प्लस 2 पॉईंट आणेल त्याला या ठिकाणी शिलकर सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सुंदर टॅकल होताना पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी संयम गमावलाय तो, म्हणजे चांगलं टॅकल गेलं परंतु या ठिकाणी डॅश करताना स्वतःचा तोल मैदानाच्या बाहेर गेला. त्यामुळे दोन्ही संघांना एक एक गुण या ठिकाणी दिलं जाणार आहे. वीरेंद्र ही बाद होतोय तो म्हणजे सोमजाईचा खेळाडू आणि या ठिकाणी आपल्याला तुरुंबाडीचा खेळाडू चढाई बाद सुद्धा बाद होताना पाहायला मिळालंय. पुढची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न अभि शिपूरकर याचा, परंतु यामध्ये काय घडतं ते पाहायचंय. एक चांगली आक्रमक चढाई करत तो माघारी परतला खरा, परंतु त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. खरोखर ज्यानं कालचा दिवस गाजवला असा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक अष्टपैलूत्व सिद्ध केलं होतं कालच्या सामन्यामध्ये. एक चांगला रीडर आणि चांगला डिफेंडर म्हणून त्याकडे पाहिलं जातं असा हा खेळाडू या ठिकाणी तुरुंबाडीचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडून खूप काय अपेक्षा नक्कीच प्रेक्षक वर्गाला असणार आहेत कारण की इतक्या दुरून आलेला प्रेक्षक वर्ग आहे आणि आपल्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी उपकृत करताना पाहायला मिळतोय. खास करून म्हसळावासी खरोखरच कबड्डीचे दर्दी आहेत की आपण इतक्या दुरून आलेला आहात आणि या सामन्यामध्ये आपल्या प्रत्येक खेळाडूला आपण या ठिकाणी चिअर अप करताय, त्यांना शुभेच्छा देत आहे, त्याचं मोटिवेशन वाढवण्याचं काम आपण मैदानाच्या बाहेरून करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच सुंदर चढाई करतोय आणि या ठिकाणी काय घडतं ते पाहायचंय. अपील तर केलं आहे परंतु पंचांचा निर्णय ह्या ठिकाणी अंतिम निर्णय दिला जाणार आहे. सामना सोमजाई वर्सेस तुरुंबाडीच्या दरम्यान चालू असलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण सामना. दोन्ही संघांसाठी विजय फार महत्त्वाचा असणार आणि एक गुण प्राप्त होतोय तो म्हणजे सोमजाईसाठी. त्यामुळे पुढची चढाई असणार आहे ती जर्सी नंबर 4. याच्या वारंवार चढाई आपण कालपासून पाहिलेल्या आहेत आणि या ठिकाणी तो पुन्हा एकदा चढाई करताना पाहायला मिळतं. एक आधारस्तंभ आहे तो म्हणजेच अधिप्रचिती या संघाचा.
नात्याने गडीबात करण्याचा प्रयत्न आहे. खरोखरच एक सुंदर पददालित्य त्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु तंत्र असणं फार महत्त्वाचं आहे, तंत्रशुद्धता असणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच आपण मैदानामध्ये गाजवत असतो, परंतु या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे शिवम वाणी याची चढाई आहे. पाचाच एक अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यामध्ये काय घडतं ते पाहायचं आहे. अतिशय सुंदर खेळ साकारावा लागणार आहे ते तुरुंबाडी या संघाला. 3-2 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. रात्रीने गडीबात करण्याचा प्रयत्न शिवम वाणीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी एक संत असा खेळ करत शिवम मध्यरेषेवर आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी काय कोणतीही प्रकारची दोन्ही संघांकडून कुठलीही रिस्क घेतली नाही आहे आणि या ठिकाणी आमंत्रित केले ते डुवाय डायसाठी ते म्हणजे तुरुंबडी या संघावर. नक्कीच या ठिकाणी तो बॅकलाईनच्या बाहेर जाणार आहे की या ठिकाणी सुपर रेड करून जाणार आहे ते आपल्याला या येणारा काळ नक्कीच सांगणार आहे. परंतु ही डुवाय डाय फार महत्त्वाची असणार आहे. टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी स्वयंचित झाला आहे तो म्हणजेच रेडर. त्यामुळे नक्कीच एक गुण मिळणार आहे समजाईसाठी. 4-2 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढायसाठी जातोय तो म्हणजे वीरेंद्र आणि त्याच्यासमोर 4 डिफेंड असणार आहे आणि हा चक्रव्यूह त्याला नक्कीच सहजरित्या पार करता येणार नाही कारण 4 आणि या ठिकाणी पंचांचं निर्णय असणार आहे. आपण थोडं मागे सरकायचं आहे समजायचे खेळाडू फक्त 2 या ठिकाणी राजेंद्र भगत या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. तसेच त्यांचे सहकारी स्वप्नील पोलेकर हे सुद्धा श्रीवर्धनहून आलेले प्रेक्षक वर्ग आहे. स्वप्नील पोलेकर कबड्डी नाही तर क्रिकेटमध्ये अतिशय सुंदर समालोचक आहेत. ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण करताना पाहायला मिळते तो म्हणजे जय गणेशचे स्टाफ आणि सुंदर रिप्लेसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येतो आहे. त्यामुळे मैदानातल्या प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा आपल्याला या ठिकाणी पाहता येतोय. त्यामुळे मी विनंती करतो आयोजकांना की या ठिकाणी दुखापतींचं सत्र कालपासून जे सुरू आहे ते आज सुद्धा सुरू आहे. त्यामुळे आपण जे काही औषधांची पूर्तता आहे ती या मैदानाकडे करायची आहे. चढ्यासाठी येतोय तो दिगंबर श्रीवर्धनचा खेळाडू, परंतु आज तुरुंबाडी या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. काल खरोखरच मैदानाच्या बाहेर होता, परंतु आज या ठिकाणी त्याची मोठी जबाबदारी दिली होती पण मध्यरक्षकाने अतिशय शेवटच्या षडामध्ये त्याची पकड केली. खास करून जर्सी नंबर 4 आणि जर्सी नंबर 7 म्हणजे अभिष शिपूरकर यानं आणि या ठिकाणी लोन देताना सहजरित्या लोन दिलंय तो म्हणजेच तुरुंबाडी या संघावर. परंतु तुरुंबाडी या संघाला या संकटातून पुन्हा एकदा आपल्याला उभा राहायचं आहे कारण या ठिकाणी आपल्याला 10-2 अजूनही येणारा जवळजवळ पाऊण तास आपल्याकडे आहे, अर्धा तास आपल्याकडे आहे. त्यामध्ये नक्कीच काय रणनीती आखली जाईल आणि त्यातून आपला एक चांगला काय खेळ कसा साकारला जाईल याचा कानमंत्र नक्कीच गुरु या ठिकाणी देतील, प्रशिक्षक या ठिकाणी देतील आणि आपले प्रेक्षकांच्या मनामध्ये असणारे व्ह्यूजसुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचे असणार आहेत कारण तेच आपल्याला या ठिकाणी मोटिवेट करत असतात. चढ्यासाठी जातोय तो म्हणजेच जर्सी नंबर 9 एक खरोखर आदेश पाटील याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तो माघारी परतला. काल खरोखर सर्वांग सुंदर खेळ आदेशने सुद्धा आपल्या संघासाठी केला होता तोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एक एमटी चढाई करत माघारी परतला, त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पुन्हा एकदा अभिष शिपूरकर या पाहायला मिळतोय. अभिष शिपूरकर
शुभम वाणी एक संयमी चढाई करताना पाहायला मिळतोय आणि तो माघारी परतला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा या ठिकाणी जर्सी नंबर 9 ज्याच्या वारंवार चढ्या नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतील असा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हसळामध्ये सुद्धा अतिशय सुंदर कबड्डी खेळली जाते. खरोखरच एक वेगळं तंत्र आहे ते म्हसळ्यातल्या खेळाडूंचं. एक मुंबई स्टाईल कबड्डी त्यांच्या माध्यमातून खेळली जात असते आणि सर्वच खेळाडू हे आमचे मुंबईमध्ये जो वास्तव्याला असतात त्यामुळे नक्कीच त्यांचा प्रभाव मुंबईचा पडला आहे. आणि या ठिकाणी रनिंग हँड टच करताना वीरेंद्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एक गुण नक्कीच प्राप्त होतोय ते म्हणजेच सोमजाई या संघाला. तर प्रत्येकाला वेगवेगळं तंत्र आहे आणि त्या तंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपला चांगला खेळ या ठिकाणी साकारताना पाहायला मिळतोय. ते सर्व खेळाडू दोन तालुक्यातील खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघाने या ठिकाणी केलंय. जर्सी नंबर 9 आदेश याची खरोखर सुंदर अशी या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळते. मध्यरक्षकावर आणि कोपरा रक्षकावर त्याचं खास करून आक्रमण होतं परंतु तो एक पुन्हा एकदा एमटी चढाई करत माघारी परतलाय. या एमटी चढाईनं नक्कीच या ठिकाणी आपलं काही साध्य होणार नाही आहे. या ठिकाणी कालचा सारखा सर्वांग सुंदर खेळ या ठिकाणी प्रज्योतला सुद्धा करावा लागेल परंतु प्रज्योत मैदानाच्या बाहेर आहे. ही वेगळी एक वेगळी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखली ती समजाईन कारण का प्रज्योत जोपर्यंत मैदानाच्या बाहेर तोपर्यंत नक्कीच या सामन्यावर आपली हुकूमत समजाई गाजवू शकतो. त्यामुळे एक वेगवेगळे डावपेच आज या ठिकाणी पाहायला मिळतील परंतु या ठिकाणी मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न शिवम वाणी याचा परंतु माघारी परतलाय. आदेश रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरक्षकावर खरोखरच त्याचं आक्रमण आहे परंतु यातून त्याला गुण साधायचा आहे. या ठिकाणी शिलकर सरांकडून येणार खेळाडूला लागले ते बघा. या ठिकाणी आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. त्या संधीचा फायदा नक्कीच प्रत्येक खेळाडूने घ्यायचा आहे. चढाई बाजारासाठी रत्नाकर शिलकर साहेब यांच्याकडून लागलेलं 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे फार महत्त्वाचं आहे. पहिला बोनस प्लस 2 पॉईंट अशी सुपर रेट जो करेल त्याला 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. कालपासून या स्पर्धेमध्ये खरोखर चांगले गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपण या ठिकाणी साकारताना पाहायला मिळालंय. परंतु या ठिकाणी तुरुंबाडी या संघाला नक्कीच आपल्याला या दबावातून सावरायचं आहे कारण या ठिकाणी गुणांची फारकत जरी मोठी असली तरी सुद्धा या ठिकाणी ते पुन्हा कमबॅक करू शकतात अशी नक्कीच त्यांच्याकडे एक आत्मविश्वास आहे. चढ्यासाठी जात आहे तो म्हणजेच अभिष शिपूरकर. त्याच्यासमोर 4 डिफेन्स परंतु एक संयमी असा खेळ करत तो माघारी परततोय. पुढील सामना आहे कानोबा वर्सेस श्लोक गारमेंट. पुढील सामना कानोबा वर्सेस श्लोक गारमेंट. या ठिकाणी पद जे टेबल आहे त्यामध्ये कोण वरती खालती होते ते नक्कीच या सामन्यानंतर आपल्याला कळणार आहे कारण अ गटातील हा सामना या ठिकाणी रंगतोय. पुढील सामना ब गटातील असणार आहे त्यामुळे नक्कीच रस्सी खेस या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच टेबल टॅलीमध्ये आणि कोण 1 आणि 2 नंबरवर राहतोय आणि तो क्वालिफाय होतोय ते पाहायचंय. मी विनंती करतो सार्थक गाणेकर यांना की आपण या ठिकाणी सुंदर आपलं समालोचन या ठिकाणी करावं. तसेच या ठिकाणी गणेश सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊ रिसॉर्टचे गणेश सावंत या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. हॅलो. श्री प्रदीप शिव तोडणकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेले. धन्यवाद.
हॅलो हॅलो सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत राज्य शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. श्री गणरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेले ही दिव्यागर भूमी दिव्यागर प्रीमियर लीग पर्व पहिले अर्थातच एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. सन्माननीय सिद्धेजी जयंतराव कोसबे सरपंच दिव्यागर यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्री सुवर्ण गणेश क्रीडा मंडळ दिव्यागर एक उत्कृष्ट अशी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. ती म्हणजे या दिव्यागर भूमीमध्ये चालू सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगतोय. अर्थातच सोमजाई श्रीवर्धन विरुद्ध आदिप्रचिती ट्रॅव्हल्स तुरुंबाडी या दोन महाबलाढ्य संघांमध्ये या ठिकाणी हा सामना रंगतोय. धोक्याची घंटा अर्थातच थर्ड रेड घेऊन निघालाय नागवेकर. पव्या गुणसंपादन करतोय का एक मजबूत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. अर्थातच पंचांचा निर्णय येणे बाकी आहे या ठिकाणी. एक चांगला डिसिजन या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अर्थातच एक गुण प्राप्त केला ते म्हणजे तुरुंबाडी संघानं. मित्रांनो शिव छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली हा रायगड जिल्हा आणि रायगड जिल्हा म्हटलं की कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जाते. अर्थातच अर्थातच हॅलो ताट होतील माना उंच होतील नजरा रयतेच्या राजाला मानाचा मुजरा रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. चढाईवर निघालाय सोमजाय श्रीवर्धन संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच अभि शिपूरकर आपला संघाकडे. काहीशा गुणांवरती आपला संघ आघाडीवरती आहे आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा पाव्या गुण संपादन करावे लागेल. ती म्हणजे या चढाईपट्टूला पाव्या गुण संपादन करतोय का मजबूत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अर्थातच सोमजाय श्रीवर्धन संघाकडनं अभि शिपूरकर याच्याकडनं मध्यांतर झालंय. खेळाडूला त्या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली आहे. मध्यांतरानंतर गुणफलक आहे ते म्हणजे अर्थातच सोमजाय श्रीवर्धन संघ 14 गुण व तुरुंबाडी संघ गुणफलक आहे 5 गुण. अर्थातच 9 गुणाची आघाडी त्या ठिकाणी सोमजाय श्रीवर्धन या संघाकडे आहे. याची संघ कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. अर्थातच एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. या दिव्यागरच्या भूमीमध्ये एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. सन्माननीय सिद्धेजी जयंतराव कोसबे अर्थातच श्री सुवर्ण गणेश दिव्यागर पर्व पहिले एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. मित्र एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण करण्यासाठी एक छोटस धाडस या ठिकाणी आदरणीय सिद्धेजी कोसबे यांच्या मार्फत या ठिकाणी खरोखर एक यशस्वी स्पर्धा आपण पाहतोय. अगदी सगळ्यांच्या सहकार्याने एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी या दिव्यागरमध्ये प्रथमच या श्रीवर्धन म्हसा तालुक्यामध्ये एका लिलाव प्रक्रियेमध्ये एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे सन्माननीय आमचे श्रीवर्धन माळी समाज शहर अध्यक्ष सन्माननीय आनंदजी गुरव यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये श्रीवर्धन प्रीमियर लीगचा आपण थरार पाहिला होता तेच आनंदजी गुरव यांचा या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आज या ठिकाणी श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागरच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. तो आपण या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. सर्व प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी सांगतोय की खरोखरच आनंदजी गुरव फक्त राजकीय व्यक्तिमत्व नाही तर सामाजिक आणि क्षेत्रामध्ये त्यांनी खरोखरच उल्लेखनीय अशी कामगिरी आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये केलेली आहे. आरोग्य विभागामध्ये खरोखरच काम करत असताना की त्यांनी नक्कीच अनेक रुग्णांना एक आपल्या मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. असं हे व्यक्तिमत्व आपल्याला ह्या
क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते ते आनंदजी गुरव सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. तो आपण श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागरच्या माध्यमातून स्वीकारावा अशी मी विनंती या ठिकाणी करतोय. मी विनंती करतो श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागरचे अध्यक्ष सन्माननीय अंकुर भगत की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आनंदजी गुरव यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. सत्काराचं स्वरूप आहे शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्माननीय आनंदजी गुरव यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. खरोखरच आरोग्य विभाग आरोग्य क्षेत्रामध्ये खरोखर अतिशय वाखाणण्याजोगी त्यांची कामगिरी. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं खरोखरच आवर्जून नाव घेतलं जातं आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं असं व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. माळी समाज अध्यक्ष श्रीवर्धन सन्माननीय आनंदजी गुरव यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत या ठिकाणी पुढील सत्कार मूर्ती आहेत रत्नाकरजी शिलकर सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. रत्नाकर तात्या शिलकर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सोहम तोडणकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण रत्नाकर तात्या शिलकर यांचा या ठिकाणी सत्कार करावं. एक क्रीडाप्रेमी आणि अनेक वर्ष कबड्डीसाठी खरोखरच त्यांनी सेवा केली आहे असे या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी सत्कार केला जातोय. एक दानशूर असं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते रत्नाकरजी शिलकर तात्या यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय. ते म्हणजे सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागर आयोजित पहिली प्रीमियर कबड्डी लीग 2024 त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत ते म्हणजेच आमच्या श्रीवर्धनचे काका भुसाणे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करतो या सुवर्ण गणेश श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघाचे अध्यक्ष सन्माननीय सिद्धेशजी सदस्य श्री सिद्धेश जयंतराव कोजबे सरपंच ग्रामपंचायत दिव्यागर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय काका भुसाणे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. श्रीवर्धन शहर माळी समाज सचिव सन्माननीय काका भुसाणे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी विनंती करतो ग्रामपंचायत सरपंच दिव्यागर सन्माननीय सिद्धेश जयंतराव कोजबे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी काकांचा सत्कार केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आणि आम्हाला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे व्यक्तिमत्व काका भुसाणे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. श्रीवर्धन माळी समाज खजिनदार सन्माननीय जयेंद्र कोजबे सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. मी विनंती करतो स्वप्नील केळसकर यांना की आपण सन्माननीय कोजबे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. श्रीवर्धन शहर माळी समाज खजिनदार यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत ते म्हणजे सन्माननीय आमचे मित्र आणि माऊ रिसॉर्टचे श्री गणेश सावंत सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यास मी विनंती करतो. कार्तिक चौलकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. सन्माननीय गणेश सर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो. सन्माननीय गणेश सावंत सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय गणेश सावंत यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तुषार भगत आपण व्यासपीठाकडे यायचंय. तुषार भगत मी विनंती करतोय तुषार भगत यांना की आपण अमोल कर्णेकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा.
या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे व्यक्तिमत्व अमोल कर्णेकर श्रीवर्धन यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. भाग्यत वाणी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद प्रमुख अतिथी, खरोखरच या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी उपकृत करण्यासाठी आलात, सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात आणि आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आमचा सत्कार आणि या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पुढील गाणेकर, आपण पुढचं समालोचन करावं. धन्यवाद वाणी सर. चालू सामना मैदानामध्ये रंगतो, अर्थातच तुरुंबडी विरुद्ध सोमजाय श्रीवर्धन, एक चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अगदी बोनस प्लस एक गुण श्रीवर्धन संघाला व तुरुंबाडी या संघाला एक गुण या ठिकाणी प्राप्त होतोय. अर्थातच एक सुंदर खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. अगदी भरपूरशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती सोमजाय श्रीवर्धन हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतो. अर्थातच अभिष शिपूरकर असेल, बाबू असेल, राकेश कांबळे असेल, असे अनेक दिग्गज खेळाडू सोमदास श्रीवर्धन संघाकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच चढाई मार्फत या ठिकाणी पुन्हा एकदा ज्याची वारंवार चढाई पाहायला मिळते तो म्हणजे अभिष शिपूरकर. सोमदास श्रीवर्धन संघाचा एक अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी चढाई मार्फत पाहायला मिळते, बोनस गुण मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न. परंतु पाहूया यश संपादन करतोय का बोनस गुण आणि सुंदर चढाई बोनस गुण पटकावला आहे तो म्हणजे अर्थातच अभि शिपूरकर यानं. तसंच या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय श्री गणेश जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लाईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच पंचांच्या भूमिकेतील अनिल राऊत सर आणि त्यांची टीम या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगले पंच या ठिकाणी निवडले ते म्हणजे अर्थातच सिद्धेजी कोसबे साहेब यांच्या माध्यमातून. खरोखर एक यशस्वी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा चढाई मार्फत आपण पाहतोय, अर्थातच एक अष्टपैलू खेळाडू सोमदास श्रीवर्धन संघाकडनं बाबू देखील अगदी एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये खेळी करतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी चढाई करतोय, परंतु त्याला माहित आहे आपला संघ अगदी भरपूरशा गुणांनी त्या ठिकाणी आघाडीवरती आहे आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजले. पाहूया गुण संपादन करावं लागेल. अर्थातच 9 नंबर जर्सी त्या ठिकाणी आपण पाहतोय तुरुंबाडी संघाकडनं. पाहूया गुण संपादन करावं लागेल. मित्रांनो थर्ड रेड म्हणजे एक धोक्याची घंटा त्या ठिकाणी वाजते आणि एक मजबूत क्षेत्ररक्षण मी म्हटलं होतं अर्थातच सोमजाय श्रीवर्धन संघाचं. ओ माडुळकर या ठिकाणी आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. ओ माडुळकर आणि पुन्हा एकदा चढाई मार्फत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बाबू अगदी शांत या ठिकाणी चढाई करतोय. त्याला देखील ज्ञात आहे आपला संघ अगदी भरपूरशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे. एक चांगला सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगतोय आणि बाबू देखील या ठिकाणी. तसेच गणेशजी चौलकर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजते, चढाईवरती निघालाय क्षितिज नागवेकर. पाहूया आणि बाद होतोय, एक गुण प्राप्त होते ते म्हणजे तुरुंबाडी संघाला. आणि पुन्हा एकदा चढाई मार्फत या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 तुरुंबाडी या संघाकडनं आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे याची जाणीव ठेवून या ठिकाणी त्याला चढाई करावी लागेल. पाहूया एक मजबूत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो, अर्थातच किती गुण प्राप्त होत आहेत. पंच त्या ठिकाणी गेलेले आहेत. पाहूया किती गुण प्राप्त होत आहेत. काउंटिंग चालू आहे, अर्थात 6 पॉईंटची रेड या ठिकाणी केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. सुरेख चढाई पाहायला मिळाली, एक सुंदर चढाई पाहायला मिळाली. अर्थातच तुरुंबाडी संघाच्या या चढाईपट्टूकडनं आपल्याला पाहायला मिळते. सुरेख सामना मैदानामध्ये रंगतो, अर्थातच तुरुंबाडी विरुद्ध सोमजाई श्रीवर्धन संघ.
एक सूर्य एक सामना मैदानामध्ये रंगतोय. मित्र खरोखरच म्हटलं जात, वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानात उतरतो. पराभवानं माणूस संपत नाही, प्रयत्न मात्र सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी देखील अजून जिंकलेलो नाही. आणि सूर्य या ठिकाणी बोनसचा प्रयत्न होता, परंतु मागे परतावं लागलं, अपयश आलं त्या गुणाला. परंतु चढाई मार्फत या ठिकाणी संघ कर्णधार तुरुंबडिया संघाकडनं 3 नंबर जर्सी बलदान डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय. हा चढाईपट्टू पव्या गुण संपादन करतोय का, आणि पुन्हा एकदा चढाई मार्फत पाहायला मिळतो अर्थातच अभि शिपूरकर. तसेच डॉक्टर संजय बापट यांकडून श्री सुवर्ण गणेश क्रीडा मंडळास रोख रक्कम 5001 रुपयाची भव्य दिवे अशी देणगी आली. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे, धन्यवाद. तसेच कुणाल शहा यांकडून श्री सुवर्ण गणेश क्रीडा मंडळास रोख रक्कम 10001 रुपयाची भव्य दिवे अशी देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा चढाई मार्फत धोक्याची घंटा वाजले बाबूसाठी, पाव्या गुण संपादन करतोय का, आणि मजबूत क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल तुरुंबाडी संघाकडनं. आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा जर्सी क्रमांक 2 तुरुंबाडी संघाकडनं सोमजाई श्रीवर्धन संघाच्या प्रांगणात त्या ठिकाणी गेलाय बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु पाव्या गुण संपादन करतोय का. आणि बोनस गुण सुरेख चढाई मैदानामध्ये पाहायला मिळाली, ती म्हणजे जर्सी क्रमांक 2 एक अष्टपैलू खेळाडू तुरुंबाडी संघाचा एक सुरेख सामना मैदानामध्ये रंगतोय. तसेच रत्नाकर शिलकर यांकडून श्री सुवर्ण गणेश क्रीडा मंडळ दिव्यागर संघास रोख रक्कम 1001 रुपयाची देणगी आली. म्हणजे आपला अत्यंत अत्यंत आभार आहे, धन्यवाद. तसेच अनंत गुरव श्रीवर्धन यांकडून श्री सुवर्ण गणेश क्रीडा मंडळास रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी आले. म्हणजे आपला अत्यंत अत्यंत आभार आहे, धन्यवाद. तसेच प्रदीप शेठ तोडणकर यांकडून श्री सुवर्ण गणेश मंडळास रोख रक्कम 501 रुपयाची देणगी आले. म्हणजे आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे, धन्यवाद. तसेच किशोर शेठ पियनकर वडवली यांकडून श्री सुवर्ण गणेश क्रीडा मंडळास रोख रक्कम 1100 रुपयाची देणगी आले. म्हणजे आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे, धन्यवाद. तसेच संग्राम खेऊर वडवली यांकडून श्री सुवर्ण गणेश मंडळास रोख रक्कम 2000 रुपयाची देणगी आले. म्हणजे आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे, धन्यवाद. आणि सुरेख सामना मैदानामध्ये रंगतो अर्थातच एक चुरशीची लढत म्हणावी लागेल, ती म्हणजे तुरुंबाडी संघ अपक्ष आहे सोमजाई श्रीवर्धन संघ. एक मजबूत संघ आपण पाहतोय, बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि यश संपादन केलंय ते म्हणजे शिवम वाणी याने. आणि सामना संपला या ठिकाणी, पंचानं शेवटचे 3 मिनिटं घोषित केलेत. पाहूया किती गुण आणि मजबूत क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे सोमजाई श्रीवर्धन संघाचं. अगदी वारंवार चढाई ज्याच्यात आपण पाहतोय तो म्हणजे अभि शिपूरकर सोमजाई श्रीवर्धन या संघाचा अष्टपैलू खेळाडू अर्थातच संघ कर्णधार सोमजाई श्रीवर्धन संघाचा. सामना संपण्यासाठी अगदी काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत, परंतु अभिला देखील माहिती आहे आपला संघ काहीशा गुणाने या ठिकाणी आघाडीवरती आहे. शांततेत चढाई या ठिकाणी पाहायला मिळते, संयम पाहायला मिळतोय तो म्हणजे अभि याच्याकडनं. पाहूया तुरुंबाडी या संघाला थोडस धाडस करावा लागेल. आपला संघ या ठिकाणी काहीशा गुणानं पिछाडीवरती आहे, ती पिछाडी भरून काढावी लागेल. आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र या ठिकाणी गुण संपादन करणं या ठिकाणी आवश्यक आहे. अर्थातच सुरेख चढाई आपण पाहतोय आणि रिकाम्या ती मागे परतलाय त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर अभि शिपूरकर. एक दिमागदार खेळ या ठिकाणी मैदानामध्ये करतोय अर्थातच अभि याच्याकडनं पाहायला मिळाली.
मागील काही मिनिटांपूर्वी त्या ठिकाणी एक 6 पॉईंटची त्या ठिकाणी रेड झाली. एक सामन्याला थोडीशी रंगत आली होती, परंतु एक चांगला कमबॅक देखील म्हणावा लागेल सोमजा श्रीवर्धन संघाकडे या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच अभिषेपूरकर एक दिमागदार खेळ मैदानामध्ये करतोय. सामना संपण्यासाठी अगदी काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत. पाहूया तुरुंबाडी संघाला थोडस धाडस करावं लागेल. आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे. आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र या ठिकाणी थोडस धाडस करून गुण पटकावे लागतील. पाहूया कशा प्रकारे खेळी असेल. संघ कर्णधार जर्सी क्रमांक 3 तुरुंबाडी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपण्यासाठी अगदी काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कापोली गावचे पोलीस पाटील अर्थातच रत्नाकरजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत करतो. थर्ड रेड धोक्याची घंटा वाजल्या. शिवमुवाणी गुण संपादन करतोय. सिंगल पॉइंट या ठिकाणी सोमदास श्रीवर्धन संघाला गुण एक प्राप्त होतोय. तसेच सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी मी सांगू इच्छितो गेली 7 वर्ष या ठिकाणी दिव्यागर पंचकृषीतील पोलीस पाटील अर्थातच रत्नाकरजी पाटील यांचा वारंवार या ठिकाणी सहकार्य असतो. ते म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांचं देखील मी या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत करतो. एक चांगली खेळी मैदानामध्ये या ठिकाणी एक चांगली रणनीती आखली. अगदी काही क्षण सामना संपण्यासाठी शिल्लक होते, परंतु सुरेख खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले अभिषेपूरकर याच्याकडनं. आणि सामना या ठिकाणी संपतोय. सोमजाय श्रीवर्धना संघ विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजय संघाचे हार्दिक हार्दिक आभार. एक सुरेख सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगला. तर यापुढील सामना असेल श्लोक गार्मेंट खरसई विरुद्ध कानोबा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रशिक्षक यांना देखील मी विनंती करतोय. कानोबा प्रसन्न श्रीवर्धन दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी विनंती करतो की आपण विना